नमस्कार, मी फिनो पेमेंट बँकतर्फे राहुल बंसी. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डिजिटल पासबुक कसे डाउनलोड करू शकता. तर सर्वात आधी तुम्ही कस्टमरचा मोबाईल नंबर सर्च करावे. कस्टमरचा मोबाईल नंबर सर्च केल्यानंतर तुम्हाला कस्टमरचा अकाउंट सिलेक्ट करावा लागणार. कस्टमरचा अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सर्व्हिस रिक्वेस्ट या ऑप्शनमध्ये जावे. सर्व्हिस रिक्वेस्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डिजिटल पासबुक या ऑप्शनवरती क्लिक करावे. डिजिटल पासबुक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फ्रॉम डेट ते टू डेट सिलेक्ट करावे. फ्रॉम डेट ते टू डेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट चार्जेस या ऑप्शनवरती क्लिक करावे. कॅल्क्युलेट चार्जेस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनवर क्लिक करावे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर कस्टमरचा फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन केला जाईल. कस्टमरचा फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन झाल्यानंतर जो डिजिटल पासबुक आहे तो PDFच्या थ्रू डाउनलोड केला जाणार. डिजिटल पासबुक डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही PDFमधून ओपन करू शकता. डिजिटल पासबुक ह्याचा पासवर्ड असतं. कस्टमरचे इनिशियल नेम, ह्याचं पहिलं नाव कॅपिटल आणि त्याचे 4 अंक डिजिट टाकावे लागणार. @ टाकून त्यांचा बर्थडे टाकावे लागणार. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी आला असेल. धन्यवाद.